आण ते सगळं गोळा कर, दे इकडं वैभू. गुड मॉर्निंग, कसे आहे सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर सकाळ झाली आहे, आता सगळी कामं झालीत घरातली, आमचा नाश्ता झाला, घरातली सगळी कामं झाली. आता वाजलेत 10:15 वाजलेत आणि आज बाजार आहे, बाजारला पण जायचं आहे आणि वैभूचं कागदपत्राचं काम पण आहे, ते पण करायचं आहे, आधार कार्ड काढायचं आमचं दोघांचं आलं आहे. पण त्या म्हटल्या की तुमचं दोघांचं आल्याशिवाय तिचं नाही भेटणार, तर आमचं आलं आहे आता, तिचं काढायचं आहे. कारण वैभू आता 1 वर्षाने अंगणवाडीत जाईल, त्याचं अजून 2 वर्षाने जाईल, पहिलीच जाईल तर शाळेमध्ये लागू शकते, त्याच्यासाठी आधीच काढून ठेवलेलं बरं असते. तर आमचा नाश्ता वगैरे झाला, कामं वगैरे झाले, तर वैभूचे पप्पा बसलेत आणि त्यांना पण सुट्टी आहे आज. सुट्टी म्हणजे पाऊस चालू आहे ना, त्याच्यामध्ये कामं त्यांची बंद आहेत. कामं आहेत पण पावसामुळे जात नाही, ते घरीच आहेत. काय हो, काय बोलता, झाला नाश्ता वगैरे? सध्या काय काम नाही आहे पावसामुळे, त्याच्यामुळे घरी आहे. त्याच्यामुळे आता म्हणजे खूप म्हणजे अशा व्हिडिओ मध्ये वैभूच्या पप्पा दिसतील, कारण कामच नाही आहे, कारण पाऊस चालू असल्यामुळे जाऊ शकत नाहीत. काम आहेत तर वैभूच्या बाप्पा दिवसभर आणि रात्रभर टीव्हीच बघत असतात, काहीच काम नसतं, है ना? घरातलं पण काम करत नाही, मदत करत नाही, जेव्हा आपण बोलू तेव्हा काम मदत करतात. आणि वैभूचं काय चाललं आहे? वैभूने मोबाईल घेतला आहे, तिला थोडा वेळ देते मोबाईल आणि थोड्या वेळाने काढून घेते, कारण मग कंटिन्यू दिला ना मग ती देत नाही, तिला दम देऊन मग घ्यावं लागतं मोबाईल. आता थोडा वेळ बघते ती, थोड्या वेळाने घेते. पाऊस काय पडतोय, चाय बाहेर पूर्ण वलवलंच केलं पावसाने, समोरची गवत काढले तिकडे वाळले ते काढायचे. चला जायचं ना. हो, कधी? हा संपल्यावर. कधी संपणार आहे? 10:30 संपला, जाऊन येऊ, कारण गर्दी वगैरे असली ना तर मग हे होत नाही. काय गर्दी असली ना पूर्वी हे करत नाही. काय नका हो, ती बघ की तू जवळ घेते वैभू. ए वैला, ए बबड्या तिकडे बघ. हाय, पाऊस लागतो तरी घाम भरपूर येत. पूजा वगैरे झाली सकाळीच, पूजा केली तर आम्ही आता चालो बाजार घेऊन. बाजाराची पिशवी फुल भरले, बाजाराची पिशवी खूप महाग आहे, बाजार त्याच्या परवडत नाही, पैसे केलेले 1 रुपया पण मागे येत नाही, सगळे पैसे जातात. तर बाजार भरतो वैभू, काय झालं? मला दे एक, दे मला दे वैभू, एक दे गं गोळी. बापरे, येणे बघ काय केलं, सगळं चावून टाकलं, सगळं चावलं. मी म्हटलं एक तरी भेटेल मला, कसलं काय. चला आता बाजार बघा, ही अशी लसूण आहे ना मी काढून ठेवते, आणि म्हणजे पूर्ण सोलून ना ठेवत, अशी एक एक काढून ठेवते, कारण ना खराब होऊन जाते त्याच्यामुळे अशी ठेवते. हां, पप्पाला सांग द्यायला. ते सगळं पुसते परत आणि परत करते बाजार. काय नाही, कांदे टमाटोच नुसतं आणले त्यांना, हे आधीचे कांदे टमाटो आहेत, हो हे कच्चे आहेत, मग तेच वापरायचे. मी तुम्हाला काय म्हणत होते, खाली घेऊ म्हणून, खाली आहे ना असे प्लेन होते, हो असे प्लेन होते, आणि आता तुम्ही आणलेत ना ते असे असे हे ते खराब होतात, नाही राहत ते. बघा तुम्ही, धरा 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 धरा, हलवू नका जास्त. असं ट्रायपॉड असतं तर अब्दुल वापर, आणि ती तळायला वापर नसता. हे बघा, स्वच्छ करते माझी बायको. हे बघा, 3 मजली बंगला आहे,
तिकडे एक तीन मजली बंगला आहे बघा, एक दोन तीन, आणि इकडे एक मोठा बंगला आहे बघा बसला आहे. ते नुसतं टी व्हीकडेच बघतोय. हे आधीच आहे हे कोथिंबीर. कमी आली का? आता लगेच काढते गरमी आणि रोट मी बेकरीत असताना बनवायचे होते रोट बटर रोट वैभूत आणि काय आता मध्ये एवढी तिखट नाही आणि या आता आणलेली मिरची आहे कलरचे हो आणि ही आधीची लई तिखट आहे आणि जरा कमी तिखट 10 रुपयाची कोथिंबीर वैभूसाठी जरा खाऊ आणलाय बिस्किट पुडामध्ये 10 रुपयाला किती हो पानं 5 पानं बस होते दादा आहे ना बस होतात एका वेळी हे आता संध्याकाळी बनवते मी हे अंडी उद्या बनवते 5 पानं 10 रुपयाला भेटले छान मी शोधत होते पण भेटत नाही कुठं बाजारात गेल्यावरच भेटतो साखर संपलेली साखर आणली 1/2 किलो तिथं बाजार पण खातो खा मला नको तिला सांगायला पाहिजे कधीतरी आणून द्यायचं माझ्या पावडरचा डब्बा संपलेला पावडरचा डब्बा आणला मिरची चांगला आहे चहा पावडर चहा एवढी बनवत नाही आधी मध्ये थोडी थोडी लागते आणि किती आणले हो 4 आणले 6 आणले आणि 5-5 वाले पार्ले बिस्किट पुढे शॅम्पू आणला मॅम माझा शॅम्पू संपलेला असं राखवायचं आहे बघ मी काय काढते काय परवडतं असं ना शेंगदाणे हे बघा वैभूसाठी चमच आणले चमच संपलेला आमचं म्हणजे चमच हे जण होतात चमच ना खरे असे खोलगट आणायला पाहिजे असे हे सहा आहे उघडायत बाबा दिसतंय अरे फक्त हात दाखवा हा इथं काय आलं हे 6 आहेत आता 8 दिवसाने बघूया किती राहतात आणते सगळं गोळा कर दे इकडं वैभू का भाजी काहीच नाही आहे भाजी 500 रुपये गेले नसते अर्ध खाण्यासाठीच गेले ना ते मिरची ठेवले ते बटाटे टमॅटो इथे वापरण्यासाठी आणि अर्धे इकडे चांगले कच्चे टमॅटो इकडे ठेवले कांदे इथे अर्धे कांदे खाली आणि हे तिखट मिरची आणि हे जरा कमी तिखट मिरची आणि हे कोथिंबीर आणि केळी आणि खायला वगैरे काय वैभूचं फक्त खायलाच आणले बाकी काय नाही लसूण मी अशी करून ठेवते बारीक करून म्हणजे खराब होत नाही लसूण जे पावसात चांगली राहते नाही पावसात नाही का खराब होऊन जाते बा चांगली चांगली भरीव भरीव आहे लसूण काय आलं ग हे काय आलंय हा कसं काय वैभू त्रास द्यायला आले काय वैभू त्रास देतेस हा काय चालतंय हे बघा आमचे डॉगी राणी हे गण्या नाही